मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना औरंगाबाद इथल्या क्रांती चौक इथं पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे आंदोलन क्रांती चौक इथं येताच या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोमवारी मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबादचे साष्ट पिंपळगाव इथं या रॅलीचं मार्गक्रमण होतं, परंतु पोलिसांनी परमिशन नाकारल्यामुळं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला. तर काही आंदोलन क्रांती चौक इथं आंदोलनासाठी आले असता पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी आज साष्टा पिंपळगाव या ठिकाणून मशाल रॅली या ठिकाणी घेऊन आलेला आहे. या मशाल रॅलीसाठी आम्ही दिनांक 23 पासून परमिशनसाठी पोलीस प्रशासनाकडं चक्रा मारत आहोत, परंतु पोलीस प्रशासन ना रॅलीला परवानगी देतो आहे ना ठिय्या आंदोलनाला परवानगी देतो आहे. पोलीस प्रशासन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून हे आघाडी सरकार पोलिसामार्फत आंदोलकावर दबाव आणतंय. पोलीस प्रशासनाने दबाव जरी टाकला तरी आम्ही रॅली या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, साष्ट पिंपळगावचं जोपर्यंत आंदोलन मिटत नाही, महाराष्ट्रात मराठा समाजाची दखल जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. पोलीस प्रशासनाच्या कसल्याही दबावाला बळी न पडता हे आंदोलन आमचं अविरत चालू राहणार आहे. आज आम्ही साष्ट पिंपळगाव येथून हे आंदोलन चालू असताना इथून आम्ही आज जोड घेऊन आलेलो आहे क्रांती चौकामध्ये. तर इथे जे आम्हाला ठिय्या आंदोलन करायचं होतं, तर आघाडी सरकारने हा दबाव आणून पोलीस प्रशासनाला पुढे करून आम्हाला इथे ठिय्या आंदोलनासाठी दबाव आणतात. आमचा हक्क असताना आम्हाला मिळून देत नाही आहे आणि आज आम्हाला हे आघाडी सरकार सगळीकडून दबाव आणून आज आमची रॅली सुद्धा कॅन्सल करण्यात आली. अवघ्या 4 ते 5 गाड्यांमध्ये आम्हाला रॅली अटकावी लागली. आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन म्हणजे जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही क्रांती चौक येथे ठिय्या आंदोलन करणार आहोत. तरी आम्हाला पोलीस प्रशासनाकडे दबाव येतोय. पोलीस प्रशासनाचा दबाव काय येतो, तर तो येतोय आघाडी सरकार त्यांच्यावरती दबाव आणतोय म्हणून पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव आणतोय आणि आज आम्हाला इथे ठिय्या आंदोलन करून देत नाही असं पोलीस प्रशासन आम्हाला बोलत आहे.